हाय यू माइट बी थिंक इंग वॉट आय एम डुईंग इयर ॲक्च्युली आय वॉज सर्चिंग ऑन माय फोन आपल्या एन ए सीवरती स्टॉक किती आहेत आणि सिरियसली असं दिसलं एन ए सीच्या साईटवरती एक डॉक्युमेंट आहे ते तुम्ही डाउनलोड केलं दॅट इज लिस्ट ऑफ स्टॉक्स तर जवळपास दोन हजार स्टॉकची लिस्ट येऊन समोर पडते किती दोन हजार स्टॉक्स आता दोन हजार स्टॉकमधून एखादा स्टॉक तुम्हाला चालून काढायचा आहे आणि स्टॉक समजा सिलेक्शन क्रायटेरिया वापरून तुम्ही तो काढलाय बाहेर जसं मी मागं तुम्हाला फाय पॉईंट स्टॉक सिलेक्शन क्रायटेरिया सांगितलेला होता तुम्हाला फाय पॉईंट सिलेक्शन क्रायटेरिया जर पाहायचं असेल तर वरती आय बटन आहे त्याला क्लिक करा म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल आणि एक साधारण तुम्हाला अंदाज येईल नॉर्मली कोणताही स्टॉक आपण जेव्हा सिलेक्ट करत असतो वेगवेगळ्या पद्धतीच्या टेक्निक्स वापरत असतो सेक्टर वाईज वेगळं केलं फंडामेंटल अनालिसिस केलं टेक्निकल अनालिसिस केलं त्यानंतर हे टॉप बॉटम बॉटमअप बरेच अप्रोच जरी वापरले सुद्धा भरी भली मोठी लिस्ट आपल्यासमोर येऊन पडते त्याच्यामधून एक चालणी लावायची वेळ येते त्याला म्हणतात स्टॉक स्क्रीनर तर आजचा विषय सुद्धा हाच आहे स्टॉक स्क्रीनर आत्ता तुम्हाला काही बेसिक लेवलचे स्टॉक स्क्रीनर्स मी इथं सांगेन तुम्हाला ॲडव्हान्स यातले काही स्टॉक स्क्रीनर्स काय आहेत हे जर पाहायचे असतील किंवा ॲडव्हान्स लेवलचा फंडामेंटल अनालिसिस टेक्निकल अनालिसिस किंवा तुम्हाला डेटा सायन्स बेस्ड अनालिसिस जरी पाहायचं असेल तर सॅटर्डे आणि संडे माझे सेशन्स असतात ते सेशन जॉईन करा तुम्हाला नक्की याची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन घेता येईल हे जे फंडामेंटल अनालिसिस आहे टेक्निकल अनालिसिस आहे डेटा सायन्स बेस्ड टेक्निक्स आहेत ह्या सलग थोडंसं बसायला लागतं आपल्याला पंधरा मिनटाच्या व्हिडिओमध्ये इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कन्वे द मेसेज तर डे टू डे वर्किंग टाईममध्ये ते जर करायचा प्रयत्न केला तर बऱ्याच वेळा टँजंट जाऊ शकतात त्यामुळं आय एम सजेस्टिंग यू टू टू जॉईन माय सेशन्स ऑन सनडेज एनिवे लेट्स कम टू आर टू डेज डिस्कशन पॉइंट दॅट इज वॉट आर स्टॉक स्क्रीनर्स स्टॉक स्क्रीनर्स काय आहे स्टॉक स्क्रीनर्स दोन प्रकारचे असतात एक लाईव्ह स्टॉक स्क्रीनर आपल्याला फार उपयोगाचे पडतात फॉर एक्झाम्पल इंट्राडे करायचं आहे लाईव्ह स्क्रीनर्स तुम्हाला सॅटर्डे संडेच्या ह्याच्यामध्ये मी सांगेन आणि दुसरे जे लाईव्ह नाईट जे आपण नॉर्मली कधीही वापरू शकतो तर ते स्क्रीनर्स कोणकोणते तर सर्वात पहिला तो म्हणजे व्हॉल्यूम कोणत्याही स्टॉकचा जर रिपोर्ट काढला तर त्यामध्ये नॉर्मली करंट मार्केट प्राइस वॉल्यूम डेज हायएस्ट प्राईस आणि डेज लोएस्ट प्राईस अशा पद्धतीचा एक आपल्यासमोर चार्ट येत असतो समजा मी एखाद्या दिवसाचा व्हॉल्यूम घेतला तर दिवसभरात जे काही स्टॉक विकले गेलेत आणि जे काही खरेदी केले गेलेले आहेत त्याची टोटल म्हणजे व्हॉल्यूम उदाहरण घेऊया टी सी एस कंपनी आहे आता ह्या कंपनीचा आजची व्हॅल्यू आहे साधारण अठ्ठावीसशे ते एकोणतीसशेच्या दरम्यान ह्या प्राईसला किती लोकांनी आज खरेदी केलं किंवा विकलं समजा एक दहा लाख लोकांनी आज खरेदी केलं असेल आणि दहा लाख लोकांनी विकलं असेल तर त्या स्टॉकचा व्हॉल्यूम होतो वीस लाख तर व्हॉल्यूम पाहणं एका दृष्टीनं कोणत्याही स्टॉकच्या खरेदी किंवा विक्रीच्या वेळी का महत्त्वाचं आहे एवढा जर मोठा व्हॉल्यूम असेल तर सहजासहजी कोणाला तो स्टॉकची प्राइस ही मॅन्युप्युलेट करता येत नाही किंवा डिक्टेट करता येत नाही हे जेव्हा व्हॉल्यूम दहा हजार वीस हजारच्या घरात येतात किंवा पाच हजारपेक्षा खाली येतात त्यावेळी एखाद्या मोठ्या इन्व्हेस्टरला ऑर्गनायझेशनला फंड्सना त्याची व्हॅल्यू मॅन्युप्युलेट करणं हे सोपं जातं त्यामुळे व्हॉल्यूम बघून स्टॉकमध्ये ट्रेडिंग करत राहा आता आपण पुढच्या महत्वाच्या स्क्रीनरकडे जाऊया दुसरा स्क्रीनर आता हा स्क्रीनर काय आहे तर व्होलॅटिलिटी याचा अर्थ काय आहे एखादा स्टॉक किती व्हॉलॅटाईल आहे म्हणजे किती किती वर खाली जातोय तो एखाद्या दिवसात एखाद्या महिन्यात किंवा एखाद्या वर्षात मग ज्या स्टॉकमध्ये असं खूप जास्त व्हेरिएशन असतं ते आपण घेत नाही एखादा स्टॉक किती वर जातोय किती खाली जातोय किती वर जातोय किती खाली जातोय हे काढायचं इंडिकेटर म्हणजे व्हॉलेटिलिटी चला तर आपण आता तिसऱ्या महत्वाच्या स्टॉक कडे जाऊया लिक्विडिटी आता लिक्विडिटीचा अर्थ काय जेव्हा स्टॉक विकायचा आहे किंवा तुम्हाला जेव्हा स्टॉक खरेदी करायचा त्यावेळी तो स्टॉक अवेलेबल असला पाहिजे देर शुड बी बायर फॉर द स्टॉक अँड देर शुड बी सेलर फॉर द स्टॉक ॲज वेल आणि तेही तुमच्या किमतीला लिक्विडिटी इज नॉर्मली अ डिफरन्स बिटवीन बिड प्राइस अँड आस्क price. Bid प्राईज इज actually द कोणीतरी एखाद्या प्राईसला बिड करत आहे आणि आस्क price is लाईक तुम्ही एखादी किंमत मागताय आता या दोन्हीतला फरक हा जेवढा कमी तेवढी लिक्विडिटी जास्त आहे असं समजायचा उदाहरण देतो तुम्हाला समजा आत्ता टी सी एसच्या शेअर्सची किंमत आहे अठ्ठावीसशे तुमच्याकडं टी सी एसचे शेअर्स ऑलरेडी आहेत असं समजूया तुम्ही म्हणताय नाही नाही मला अठ्ठावीसशेला विकायचं नाही आहे मला अठ्ठावीसशे पन्नासला विकायचं आहे पण समजा कोणीतरी म्हणत आहे नाही नाही मला अठ्ठावीसशे नाही अठ्ठावीसशे तीसला विकत घ्यायचं आहे तरच मी विकत घेणार पण ह्या एक्सचेंजमध्ये तुम्ही आणि समोरचा बाय अशा दोनच पार्टी नाही आहेत अशा खूप साऱ्या पार्टी आहेत कोणी अठ्ठावीसशे तीसला म्हणत असतं कोणी अठ्ठावीसशे पस्तीसला म्हणतं कोणी चाळीस म्हणतं कोणी पंचेचाळीस म्हणतं तर हा गॅप जेवढा कमी तेवढी लिक्विडिटी जास्त आहे तेवढे प्लेयर्स जास्त आहेत तेवढे गुंतवणूकदार जास्त आहेत तेवढे सेलर्स जास्त आहेत हे जेवढे जास्त तेवढी लिक्विडिटी जास्त पटकन तुमचे पैसे मोकळे होतात यातनं किंवा पटकन पैसे गुंतवले जातात आता पुढचा महत्त्वाचा स्क्रीनर पाहूया स्क्रीनर नंबर चार परफॉर्मन्स स्टॉक कोणताही असो नाव कुठलाही असो कुठली कितीही मोठी कंपनी असो पण गुंतवणूकदाराच्या दृष्टिकोनातनं काय महत्त्वाचं आहे तर परफॉर्मन्स स्टॉकनी किती रिटर्न्स दिलेले आहेत रिलायन्स इंडस्ट्रीजचा स्टॉक जेव्हा तीन वर्षापूर्वी सातशे आठशेच्या घरात होता आणि आत्ता जेव्हा तो दोन हजारच्या घरात गेलाय तर तीन वर्षात किती वाढला आठशे सोळाशे चोवीसशे आता जवळपास अडीच पट वाढला म्हणजे तो किती परफॉर्मन्स दिला त्यांना अडीच पट परफॉर्मन्स दिला आहे तर हा जो स्टॉकचा परफॉर्मन्स आहे हा कायम गुंतवणूकदाराच्या दृष्टिकोनातून हो महत्वाचा असतोय आता सगळ्यात शेवटचा स्क्रीनर स्क्रीनर नंबर पाच तो म्हणजे हाय आणि लो दोन्हीचे महत्वाचे दोन प्रकार हायमध्ये फिफ्टी टू वीक्स हाय आणि ऑल टाईम हाय आणि लो मध्ये फिफ्टी टू वीक्स लो आणि ऑल टाईम लो पहिला मी तुम्हाला हायचं सोपं उदाहरण देतो आणि मग नंतर तुम्हाला लोच्या बाबतीतही सांगतो आता जेव्हा कोरोना आला बरोबर मागच्या डिसेंबरपासून न्यूज यायला सुरू झाली पण त्यावेळी स्टॉक मार्केट वर जात होता बरेचसे स्टॉक हे ऑल टाईम हायला होते लॉकडाऊनची न्यूज कळली त्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी जगामध्ये लोकांनी गुंतवणूक काढून घेतली आणि शेअर्सचे भाव कोसळले ते असे कोसळले की आत्तासुद्धा त्या लेवलला गेलेले नाही तर ऑल टाईम हाय आणि फिफ्टी टू वीक्स हाय असं घडू शकतं जेव्हा असं मार्केट खाली येतं आणि तो स्टॉक त्या गतीने वर जात नाही तेव्हा ही केस तयार होती ऑल टाईम हाय आणि फिफ्टी टू वीक्स हाय समजा मागच्या जून जुलैमध्ये एखाद्या शेअरची किंमत ही शंभर रुपये आहे आणि कोरोनानंतर त्या शेअरची किंमत झाली तीस रुपये आणि आत्ता त्या शेअरची किंमत झाली सत्तर रुपये मागच्या डिसेंबरमध्ये त्याची किंमत होती साधारण पन्नास रुपये तर मागच्या डिसेंबरच्या तुलनेमध्ये आजचा जो जर भाव बघितला तर सत्तर रुपये आहे पन्नास रुपयाचा सत्तर रुपयेवरती गेला आहे हा झाला फिफ्टी टू वीक्स हाय पण ऑल टाईम हाय होता याचा सत्तर रुपये तर तिथं गेला का तो तो नाही गेलेला अजूनही त्या लेवलला गेलेला नाही सो दॅट इज कॉल्ड अ इट इज नॉट रिच टू ऑल टाईम हाय आता ह्यालाच रिलेट करूया आपण लोच्या केसमध्ये फिफ्टी टू वीक्स लो आणि ऑल टाईम लो फिफ्टी टू वीक्स लो म्हणजे काय तर साधं आहे बरोबर आपण हायला म्हणलं त्याच्या उलटं एखाद्या शेअरची मागच्या एक वर्षातली लोएस्ट किंमत एखादा स्टॉक हा मागच्या डिसेंबरला पन्नास रुपये असेल ओके आणि आज त्या स्टॉकची किंमत तीस रुपये आहे हाही डिसेंबर चालू आहे पण ह्याच्यापूर्वी मागच्या डिसेंबरच्या पूर्वी तो कधीतरी वीस रुपयेला आपण गेलेला आहे त्याचा आपण फिफ्टी टू वीक्स लोमध्ये कन्सिडरेशन करत नाही ह्या फि मागच्या डिसेंबर ते ह्या डिसेंबरमध्ये लोएस्ट किंमत किती थी। तर तीस रुपये तर तो आपण म्हणतो फिफ्टी टू वीक्स लो आणि ऑल टाईम लो आता जेव्हा एखादा स्टॉक असतो आणि त्याचा पाच वर्षाचा सात वर्षाचा तुम्ही परफॉर्मन्स काढून बघितला तर शंभर रुपयाचा स्टॉक कधी वीस रुपयाला पण गेलेला असतो आहे किती पन्नास रुपयाला पण पन गेलेला असतो कधी चाळीस रुपयाला पण गेलेला असतो आणि तो हायेस्ट आत्ता समजा दीडशे रुपयावरती आहे तर ता ऑल टाईम लो ह्या स्टॉकची किंमत किती आली तर वीस रुपये आणि समजा ती आजच्या घडीला वीस रुपये ही किंमत असेल तर दॅट इज ऑल टाईम लो किंमत झाली फिफ्टी टू वीक्स तर ऑटोमॅटिकली येणार आहे एखादा स्टॉक हा ऑल टाईम हाय का आहे आणि एखादा स्टॉक हा ऑल टाईम लो आहे हे पाहण्यासाठी थोडंसं तुम्हाला मग स्टडी करावं लागेल हे बेसिक पाच स्क्रीनर आहेत स्टॉक्सचे हे जे काय तुम्हाला पाच इंडिकेटर सांगतो आहे हे पाचही इंडिकेटर्स तुम्हाला जेव्हा केव्हा स्टॉक घ्यायचा आहे त्यावेळी तुम्हाला ते लागणार आहेत आणि ते सोडून तुम्हाला जर ॲडव्हान्स स्क्रीनर जर माहिती करून घ्यायची असेल तर रविवारी माझे सेशन्स असतात ज्यांना कोणाला या सेशनला एनरोल करायचं आहे त्यांनी मला मेल पाठवून द्या मी तुम्हाला लिंक पाठवून देईन धन्यवाद